शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना बाल मित्रांनो? आज आपण एक गमतीशीर आणि मजेशीर घटक अभ्यासणार आहोत. आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे गमती जमती. गमती जमती म्हणजे काय बाल मित्रांनो? तुम्ही बघा, वेगवेगळे तोंड करत असतात, फणी, कोणी जीभ बाहेर काढतो, कोणी नाक वाकडं करतो. तुमचा चेहरा तसा असतो का? नाही ना. तुम्ही काय करत असता? गंमत करत असतात. तशाच काही फणी म्हणजे गमती जमती आज आपण आपल्या पाठात बघणार आहोत. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 15 घटक क्रमांक 15 गमती जमती. बघा, आपल्याला पाठात काही वेगवेगळे चित्र दिलेली आहे. अगोदर आपल्याला या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि कोणत्या चित्रात काय आहे ते बघायचं आहे, काय गंमत आहे ते आज आपल्याला शोधायची आहे. बघा बालमित्रांनो, फळ्यावर चित्र. कशाचं चित्र आहे? बघायला असं लांब रस्ता दिसतो आहे. रस्त्यावर कार, बस आणि आगगाडी चालताना दिसत आहे. बघा रस्त्यावर कोणकोणती वाहने चालतात बरोबर? मोटरसायकल, कार, रिक्षा, बस ही वाहनं रस्त्यावरून चालतात. पण आपल्या या चित्रामध्ये आगगाडी सुद्धा रस्त्यावरून चालते आहे. आगगाडी रस्त्यावरून चालते नाही, मग काय आहे? ही गंमत आहे. बघा या चित्रातली काय गंमत आहे? मग आगगाडी रस्त्यावरून चालते आहे. आगगाडी कशावरून चालते? रेल्वे रुळावरून. पण इथं रेल्वे कशावर चालते आहे? रस्त्यावर चालते आहे. मग आहे की नाही गंमत? बरोबर. मग सांगा आगगाडी कुठून धावत आहे चित्रात? रस्त्यावरून. मोटार कार कुठून धावत आहे? रस्त्यावरून. बस कुठे आहे? आगगाडीच्या पाठीमागे. आता आपण पुढचं चित्र बघूया. पुढचं चित्र कशाच आहे? बघा, निरीक्षण करायचं आहे तुम्हाला त्या चित्राचं. झाडाचं आहे. एक झाड दिसते आहे. झाडाच्या खाली काही मुलं मुली आहेत आणि ते मुलं झाडावरून काहीतरी तोडताना दिसत आहे. बघा निरीक्षण केलं तर काय दिसत आहे झाडाला? चॉकलेट, कॅडबरी आणि खिळणी सुद्धा आहे झाडावर. बालमित्रांनो, झाडाला काय येतात? फुलं येतात, फळं येतात. पण ह्या चित्रातील झाडाला तर काय? चॉकलेट, कॅडबरी आणि खेळणी आलेली आहे. आहे की नाही गंमत? काय गंमत आहे मग या चित्रामध्ये? की झाडाला चॉकलेट, कॅडबरी आणि खेळणी आलेली आहे. तुम्हाला सुद्धा वाटतं की नाही की आपल्या घराजवळ एक झाड असावं, त्या झाडाला खूप सारे चॉकलेट, कॅडबरी पटकन आपल्याला वाटेल तेव्हा तोडायच्या आणि खायच्या, असं वाटतं ना? जसं स्वप्नातलं झाड, चॉकलेटचं झाड, तसं हे झाड आहे ना. मग काय गंमत आहे या चित्रामध्ये? की झाडाला चॉकलेट आलेली आहे. चॉकलेट येतात का झाडाला? नाही. मग कोणत्या गंमत आहे? झाडाला चॉकलेट आलेली आहे ही गंमत आहे. आता पुढचं चित्र बघूया. बालमित्रांनो, या चित्रात बघा काय दिसत आहे? दोन झाड दिसत आहे. बघा असं उंच लांब झाड कशाचं आहे? नारळ. आणि त्याच्या बाजूला जे दुसरं झाड आहे, मोठं सरे असं पसरलेलं आहे, त्या झाडाला काय म्हणतात? आंब्याचं झाड आहे. आणि व्यवस्थित निरीक्षण करणार काय दिसते आहे? नारळाच्या झाडाला आंबे आलेले आहेत आणि आंब्याच्या झाडाला नारळ आलेले आहेत. मग बालमित्रांनो मला सांगा, नारळाच्या झाडाला काय येतं? नारळ येतात. आणि आंब्याच्या झाडाला काय येतात? आंबे येतात. मग आपल्या चित्रात काय गंमत झालेली आहे? नारळाच्या झाडाला आंबे आलेले आहे आणि आंब्याच्या झाडाला नारळ आलेले आहे. आणि वरती बघा, झाड हसताना सुद्धा दिसत आहे. झाडांवर कधी स्माइली फेस असतात? नाही. मग आपल्या चित्रात काय गंमत झालेली आहे? आंब्याच्या झाडाला नारळ आलेली आहे आणि नारळाच्या झाडाला आंबे आलेले आहे. आता आपण पुढचं चित्र बघणार आहोत. बघा बालमित्रांनो, या चित्रात काय दिसते आहे? काही
पक्षी आणि कासव उडताना दिसत आहे. पक्षी कुठे उडतात? आकाशात उडतात. पक्षी का उडतात? कारण पक्ष्यांना पंख असतात. पण पंखांमुळे पक्ष्यांना उडता येतं, म्हणून पक्षी आकाशात उडतात. पण आपल्या चित्रामध्ये पक्ष्यांबरोबर कासव सुद्धा उडताना दिसत आहे. कासव उडतो का? नाही. कासव कुठे असतो? पाण्यात किंवा जमिनीवर असतो. पण आपल्या चित्रामध्ये तर कासव आहे, आकाशात उडताना दिसत आहे. मग काय झालं? ही गंमत आहे. या चित्रात कोणती गंमत आहे? ना, कासव आकाशात उडत आहे ही गंमत आहे. मला सांगा, या चित्रात किती पक्षी दिसत आहे? बरोबर सहा. किती पक्षी आहे? सहा पक्षी उडताना दिसत आहे आणि एक कासव उडताना दिसतो आहे. मग ही सुद्धा काय झाली? गंमत झाली. आता पुढचं चित्र बघूया. पुढचं चित्र कशाचं आहे ते बघा. चित्राचं निरीक्षण करा. पाणी दिसत आहे, एक जहाज, म्हणजे जहाजाला काय म्हणतो आपण? बोट. जहाज दिसते आहे आणि एक मुलगं सायकल चालवताना दिसत आहे. अजून काय दिसते आहे? ती सायकल कुठे चालवत आहे मुलगा? पाण्यावर. बालमित्रांनो, आपण सायकल कुठे चालवतो? तुम्ही सायकल चालवता की नाही? कुठे चालवता? रस्त्यावर चालवता. पण आपल्या चित्रात हा मुलगा सायकल कुठे चालवत आहे? पाण्यावर चालवत आहे. मग आहे की नाही गंमत? मग आपल्या चित्रात काय गंमत आहे? की मुलगा पाण्यावर बोट चालवत आहे, पाण्यावर सायकल चालवत आहे. बोट कुठे चालते? पाण्यावर. आणि सायकल कुठे चालते? रस्त्यावर. पण गंमत काय आहे चित्रात? सायकल पाण्यावर चालत आहे. सायकल पाण्याच्या वर चालवू शकता का तुम्ही? नाही चालू शकत. मग ही काय झाली? गंमत झाली. बालमित्रांनो बघा, बोट पाण्यावर चालते आणि सायकल रस्त्यावर चालत असते. पण आपल्या चित्रात गंमतच आहे की सायकल पाण्यावर चालवताना दाखवलेली आहे. चला आता आपण पुढचं चित्र बघूया. बघा पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसते आहे? पुढच्या चित्रात एक कुत्रा सायकल चालवताना दिसत आहे आणि मुलगा त्या सायकलच्या मागे पळताना दिसत आहे. बालमित्रांनो, नेहमी जर तुम्ही सायकल चालवता, तुम्ही सायकल चालवता तर काय चित्र दिसतं? आपण सायकल रस्त्यावर चालवतो आणि आपल्या मागे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लू किंवा कुत्रे मागे धावत येतात. पण आपल्या चित्रात तर वेगळीच गंमत आहे की कुत्रा सायकल चालवतो आहे आणि मुलगा त्या सायकलच्या मागे पळताना दिसत आहे. आहे की नाही गंमत? आहे ना. काय गंमत आहे मग? कुत्रा सायकल चालवत आहे आणि मुलगा कुत्र्याच्या मागे पळताना दिसत आहे. बालमित्रांनो, किती छान छान गमती आहे. अशी गंमत झाली तर मजा येईल की नाही? काय गमती बघितली आज आपण? आगगाडी रस्त्यावर चालताना बघितली. दुसरी गंमत काय बघितली आपण? झाडाला चॉकलेट टेबल आली पाहिली. तिसरी गंमत काय पाहिली आपण? नारळाच्या झाडाला आंबे आले आणि आंब्याच्या झाडाला नारळ आलेले बघितली. आणि चौथी गंमत काय झालेली आहे? की कासव आकाशात उडत आहे. आणि पाचव्या चित्रात काय गंमत झालेली आहे? पाण्यावर सायकल चालवत आहे. आणि सहाव्या चित्रात कोणती गंमत झालेली आहे? कुत्रा सायकल चालवत आहे आणि मुलगा त्यामागे पळत आहे. अशा वेगवेगळ्या गमती पाहिल्या आपण. बालमित्रांनो, आपल्या पाठात खाली काही चित्र दिलेली आहेत आणि त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत. ती आज आपल्याला वाचायची आहे. बघा, मी पाठावर काही नाव लिहिलेली आहे. या पाठात आपण नवीन शब्द शिकलो. कोण कोणते बघा? आगगाडी. आगगाडीलाच आपण काय म्हणतो? ट्रेन. रेल्वे आगगाडी. दुसरं आहे चॉकलेट. चॉकलेट कशाला आलेली होती? झाडाला. पुढचं चित्र कशाचं होतं? पुढचं नाव आहे नारळ. कोकणात सायकल, बायसिकल, जहाज,
ही नवीन शब्द आज आपल्याला या पाठातून शिकायला मिळालेले आहे. बालमित्रांनो तुम्हाला हे शब्द तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. चला तर मग भेटूया आता पुढील घटकात. तोपर्यंत बाय.